नमस्कार मंडळी, सणासुदीचं गोडधोड खाऊंना आता फार कंटाळा आलाय आणि जिभेची चव सुद्धा गेलीय। तर आज आपण जिभेची चव वाढवणारा, झटपट तयार होणारा, चटपटीत मराठमोळा पदार्थ करतोय। हा पदार्थ करायचा म्हटला ना की बऱ्याच जणींना टेन्शन येतं की अर्धा पाऊण तास वेळ तर आता लागणारच। पण मी आज तुम्हाला एक वेगळ्या आणि झटपट पद्धतीने हा पदार्थ करून दाखवते। इथे मी एक वाटी हरभरा डाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजवली, नखाने तोडली की लगेच तुटायला हवी इतकी परफेक्ट भिजायला हवी। सकाळीच पदार्थ करायचा असेल तर रात्रीच डाळ भिजवली तरीही चालेल, किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर हलक्या गरम पाण्यात 1.5 ते 2 तास डाळ भिजवली तरीही छान भिजते। आता ही डाळ मी चाळणीवर काढून 5 मिनिटं हिचं पाणी निथळून घेतलंय। डाळीमध्ये एक्स्ट्रा पाणी राहायला नको, 5 मिनिटं पाणी निथळूनच घ्यायचं। आता ही भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात काढली, यामध्ये हिरवी मिरची घालायची, आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात। त्यानंतर 1 इंच आलं आपल्याला साल काढून यामध्ये घालायचंय। लसूण आपण वापरणार नाहीये, आल्याचे असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे एकसारखं वाटलं जातं। चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर भांडं असं एकदा टॉस करून घ्यायचं म्हणजे मीठ व्यवस्थित एकजीव होतं, नाहीतर मिक्सर चालू केलं की ते झाकणालाच लागतं। आता डाळ आपल्याला वाटून घ्यायची। डाळ वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही आणि डाळ अजिबात बारीक वाटायची नाही, रवाळ डाळ वाटायची। मिक्सरचं बटन 4 ते 5 वेळा चालू बंद करत, ऑन ऑफ करत, पल्स मोडवर ही डाळ अशी छान रवाळ वाटून घ्यायची। डाळीचे काही अर्धे अख्खे कण राहिले तरीही चालतात, पण बारीक करायची नाही। आणि डाळ 5 मिनिटं पाणी निथळूनच वापरा, म्हणजे डाळीत एक्स्ट्रा पाणी राहणार नाही। या पद्धतीने छान अशी रवाळ डाळ वाटून घेतली। वाटताना एकदा मी चमच्याने मिक्स केलं होतं म्हणजे एकसारखी ही वाटली गेलेली आहे, फक्त 4 ते 5 वेळाच मी बटन चालू बंद केलं होतं। आता ही वाटलेली डाळ एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायची, किंवा एखादं भांडं जे कुकरमध्ये मावेल असं त्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता। डाळ काढून घेतल्यानंतर हिला एकसारखी पसरट करून घ्यायची, असे अख्खे गोळे राहू द्यायचे नाही। आता आपल्याला ही डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। कुकरमध्ये जाळी ठेवली आहे, ग्लासभर पाणी घालायचं आणि हा डाळीचा डबा यामध्ये ठेवायचा आहे। डबा ठेवल्यानंतर डब्यावर मावेल असं झाकण सुद्धा ठेवायचंय, म्हणजे एक्स्ट्राचं झाकण्याचं किंवा वाफेचं पाणी डाळीमध्ये पडणार नाही, कारण आपल्याला एक्स्ट्रा मॉइश्चर यामध्ये अजिबात नकोय। कुकरचं झाकण लावून घेतलं, आता डाळ शिजवून घ्यायची आहे। तर कुकर गॅसवर ठेवायचा, सुरुवातीला एक शिट्टी मोठ्या आचेवर, त्यानंतर गॅस लो मिडियम करून 3 शिट्ट्या आपल्याला लो मिडियम फ्लेमवर घ्यायच्या, नंतर गॅस बंद करून कुकर गार होऊ द्यायचा। तर मंडळी, मोठ्याचेवर 1 शिट्टी केली, लो मिडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या केल्या आणि गॅस बंद केला, कुकरची वाफ जिरलेली आहे आणि डाळ इथे परफेक्ट शिजली आहे। झाकण्याचं पाणी डब्यात पडणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची। पाहू शकता डाळ परफेक्ट शिजलेली आहे, शिजल्यामुळे डाळ अशी घट्ट झाली आहे। काहीच हरकत नाही, डाळ मोकळी करण्यासाठी 1/2 सेकंदाची खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। पण आता ही गरम आहे तर हिला चमच्याने आपण थोडीशी मोकळी करून घेऊ आणि 5 ते 10 मिनिटं पंख्याखाली हिला गार करून घेऊ। तर मंडळी, ही डाळ मी 5 ते 10 मिनिटं पंख्याखाली ठेवून गार करून घेतलेली आहे। 5 मिनिटातच गार होते। आता ही शिजवून गार केलेली डाळ ना परत एकदा मिक्सरच्या भांड्यात काढायची, कारण ही डाळ शिजल्यामुळे तुम्ही पाहिली की कशी घट्ट झाली आहे, इसे गोळे झाले। हाताने हे गोळे फोडून मोकळे करायचं म्हटले ना तर 15-20 मिनिटाचा वेळ जाणार आणि ही एकसारखी मोकळी सुद्धा होणार नाही। म्हणून ही डाळ आता आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यात काढली। हे पहा, असे घट्ट गोळे झालेले आहे। यांना मोकळे करण्यासाठी मिक्सरचं बटन 1-2 वेळा फक्त चालू बंद करत पल्स मोडवर आपण हिला फिरवणार आहोत। फक्त जास्त फिरवायची नाहीये या गोष्टीची काळजी घ्यायची, फक्त बटन 1 ते 2 वेळा चालू बंद करू। पल्स मोडवर फिरवलं की ही एकसारखी मोकळी होते, अजिबात याचे गोळे वगैरे राहत नाही। तर तुम्ही पाहू शकता डाळ अगदी मोकळी झालेली आहे, परफेक्ट झाली आहे, अजिबात गोळे वगैरे राहिले नाही। हाताने करायचं म्हटले ना तर 15 मिनिटं जातात। आता 5 मिनिटात आपली डाळ तयार होईल। तर आज आपण बाप्पाच्या विसर्जना दिवशी प्रसाद म्हणून, खिरापत म्हणून वाटली जाणारी चटपटीत वाटली डाळ करतोय। तर डाळीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची, मोहरी छान फुटू द्यायची, नाहीतर ती कडवट लागते। मोहरी छान तडतडल्यानंतर 1/2 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरीची खमंग फोडणी होऊ द्यायची। वाटली डाळ करताना फोडणीचीच चव अगदी परफेक्ट त्यामध्ये असायला हवी। 1/2 चमचा हिंग घालायचा आणि कढीपत्त्याची पानं घालायची।
गॅस कमी करून 1/2 चमचा हळद घालायची आणि लगेच ही वाटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आहे. पारंपरिक पद्धतीने किंवा मग डाळ नुसतीच वाटून कढईमध्ये तेलावर परतून शिजवायची म्हटली ना की 1/2 पाऊण तासाचा वेळ जातो. आपल्याला सतत मिक्स करावं लागतं म्हणून हातसुद्धा दुखतो. कढईला ती डाळ चिकटते आणि 1/2 पाऊण तास तिला लागतो एकसारखी शिजायला, मोकळी व्हायला आणि त्यातलं मॉइश्चर जायला. म्हणून अशी कुकरमध्ये शिजवून घेतली ना की झटपट होते. आता डाळ आपण फोडणीमध्ये एकजीव करून घेतली, 5 मिनिटं परतली की खमंग डाळ आपली तयार होईल. तर डाळीची चव मस्त चटपटीत लागावी म्हणून मी यामध्ये 1/2 चमचा आमचूर पावडर घालते. कारण माझ्याकडे ना लिंब संपले, लिंब असेल तर एक लहान आकाराचा लिंबाचा रस घातला किंवा 1/2 लिंबाचा रस घातला ना तरीही चालेल. आमचूर पावडर घालून छान असं एकजीव केलं. आता आंबट गोड तिखट चटपटी चव हवी ना म्हणून अगदी थोडीशी साखर सुद्धा घालायची. तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करू शकतात, पण अशी आंबट गोड तिखट चटपटीत ही डाळ छान लागते. फक्त साखर जास्त घालू नका. आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. आता काय, फक्त 5 मिनिटं मध्यम आचेवर ही डाळ आपल्याला छान परतून घ्यायची. म्हणजे कसं, 1/2 पाऊण तास डाळ परतून जो खमंगपणा मिळतो ना, तोच खमंगपणा 5 मिनिटं डाळ परतल्यावर आपल्याला मिळतो. सतत मिक्स करत मध्यम आचेवर 5 मिनिटं परतून घेते. आपण डाळ शिजवल्यानंतर मिक्सरला जी वाटून घेतली ना, म्हणजे 2 वेळा पल्स मोडवर, त्याने ना ही डाळ एकसारखी मोकळी झालेली आहे आणि चवीलाही मस्त लागते. आणि जी फोडणी आपण केली ना, ती मस्त चुरचुरीत आणि खमंग बसायला हवी. फोडणीची चव खरी या डाळीमध्ये छान लागते आणि मग सगळ्यांना ही डाळ प्रसाद म्हणून वाटली की सगळ्यांना छान आवडते सुद्धा आणि चवीलाही मस्त लागते. तर तुमच्याशी बोलता बोलता 5 मिनिटं मध्यम आचेवर डाळ मी परतून घेतली. घरभर सुगंध पसरलेला आहे आणि मोकळी सुटसुटीत चमचमीत आणि चटपटीत मोकळी डाळ तयार झाली. लगेच सर्व्ह करून घेऊया. खिरापत म्हणून तर आपण अशी सर्व्ह करत असतो. बाप्पाच्या विसर्जनावेळीच काय तर वर्षभर सुद्धा आपण करू शकतो. जिभेची चव वाढते आणि एक दिवस, एक पूर्ण 24 तास ही छान टिकते, खराब सुद्धा होत नाही. मस्त अशी ही चटपटीत वाटली डाळ तुम्ही बाप्पाच्या प्रसादाला खिरापत म्हणून नक्की करा विसर्जना दिवशी, आणि अशीच वर्षभर सुद्धा नक्की करून खा. चवीला अप्रतिम अशी लागते. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.